कोल्हापुर जिले के कोआड में हुए हमले के विरोध में क्रिश्ती बांधवों ने निषेध स्वरूप मोर्चा निकाला। एक और जहां क्रिश्ती बांधवों का त्योहार क्रिसमस मनाया जा रहा है, वहीं कोल्हापुर जिले के कोआड गांव में स्थित गिरजाघर में कुछ लोगों ने हमला किया था। हमले में 4 लोग घायल हुए थे। मौके पर 15 लोग सामुदायिक प्रार्थना में लीन थे, तभी वहां कुछ लोगों ने उन पर हमला बोल दिया। इस घटना का निषेध करने के लिए चंद्रपुर शहर में क्रिश्ती बांधवों द्वारा मोर्चा निकाला गया। हमारे संवाददाता को अधिक जानकारी देते हुए अनुराग निर्मल ने कहा, नियमितपणे रविवारची आराधना करत होते आणि अशा वेळेस आराधना सुरू असताना लोक भक्तिभावाने येशूचं नावाचं भजन करत होते आणि अशा वेळेस काही लोक तोंडाला कापड बांधून त्या प्रार्थनास्थळामध्ये घुसून आले आणि त्यांनी अमानुषपणे आमच्या भावांना बहिणींना त्यांनी मारणं सुरू केलं। त्यांच्या हातात कुऱ्हाड होती, तलवार होते, सत्तूर होते, लोखंडी रॉड होते, फुटलेल्या दारूच्या बॉटल्स होत्या, काचा आणि हे सर्व घेऊन त्यांनी हमला केला। ते अगदी मारण्याच्या उद्देशाने आले होते आणि इतक्या भयंकर जखमा झाल्या की लोकांचे हात तुटले, करंगळी तुटली, डोक्याला मार लागले, टाके पडले आणि आज पण लोक दवाखान्यामध्ये भरती आहे। आणि आम्हाला या प्रकारे सांगायचं आहे की आम्हाला पण आमच्या देशामध्ये अधिकार आहे की आम्ही देवाची आराधना करू शकतो, देवाची प्रार्थना करू शकतो, पण वारंवार आमच्या ख्रिसमसच्या महिन्यामध्ये अशा घटना घडतात, आमच्यावर हमले होतात, अत्याचार होतात आणि आम्हाला आमच्यावर खोटे आरोप आणले जातात। आम्ही या घटनेचा निषेध करतो आणि पश्चाताप म्हणतो की आमच्या समाजाला तुम्ही संरक्षण द्या, समाजाची काळजी घ्या आणि यापुढे हमले होणार नाही याची दक्षता तुम्ही घ्या।